राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजन चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. साहित्य संमेलने हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची खरमरीत टीका. गृह विभागाच्या आदेशानंतर नांदेडमधील विविध पोलीस स्टेशनमध्ये मुलाच्या अपहरणाचे गुन्हे दाखल. सासरच्या मंडळीकडून झालेल्या मारहाणीमुळे विवाहितेचा गर्भपात. पतीसह 6 जणांवर गुन्हे दाखल. मुदखेड शहरातील निजामकालीन पोस्ट कार्यालय घाणीच्या विळख्यात. मुख्याध्यापक पीजी वानखेडे यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालक काढणार जिल्हाधिकाऱ्यालयावर मोर्चा. आता बातमीपत्र विस्ताराने. साहित्य संमेलन हा केवळ रिकामटेकड्या लोकांचा उद्योग असल्याची खरमरीत टीका ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे. पुण्यात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. साहित्य संमेलनावर चर्चा करणं म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवणं असंही नेमाडे यांनी म्हटलं आहे. साहित्य संमेलन कुठे घ्यावं यावर चर्चा करणं मूर्खपणाचं आहे. शहाणपणाला मर्यादा असतात, मात्र मूर्खपणा अमर्यादा असतो हे परदेशी विचारवंत व्हॉल्टिअर याचे वाक्य सांगून नेमाडे यांनी मराठी साहित्य संमेलनावर आणि आयोजकावर आसूर ओढला. तसंच महापुरुषाचे विचार केवळ पुतळ्यामध्ये अडकून ठेवणं अयोग्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मराठी शाळाबाबतही नेमाडे यांनी भाष्य केलं. महाराष्ट्रातील शाळा मराठीच असायला हव्यात, तसंच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी शिकवायला हवी असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून विविध भागातून बालकांच्या अपहरणाचे प्रकार घडलेले आहेत. याबाबत अनुक्रमे नांदेड ग्रामीण, शिवाजीनगर पोलीस स्टेशन तसेच इतवारा पोलीस स्टेशनमध्ये बालकांच्या हरवण्याची नोंद करण्यात आलेली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी शोध करूनही बालकांचा शोध लागला नाही. आता गृह विभागाने या बालकांच्या बाबतीत राज्यातील सर्वच पोलीस अधीक्षकांना हरवलेल्या बालकांच्या बाबत अपहरणाच्या नोंदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये साईनाथ गणेश दवंके याने त्याची भावजयी व तिची 2 मुले यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये श्रावस्तीनगर भागातून अज्ञात इसमाने एका मुलाचे अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर गणेशनगर भागातील बाळगावातून एका बालकाचे अपहरण करण्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. तर इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दारुल अयुम भागातून एका मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये या हरवलेल्या बालकांबाबत अपहरणाचे गुन्हे दाखल केले असल्याने पोलीस प्रशासनाने आपल्या तपासाची चक्री अधिक गतिमान करावी लागणार आहे. हदगाव तालुक्यातील लिमगाव येथील एका विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या नेहमीच्या त्रासामुळे आणि मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सासरच्या 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लिमगाव येथील रहिवासी शेख रजाक उस्मान शेख, शाहुल शेख उस्मान त्याचबरोबर बानो बी, परिन बी व नसरीन बी आदी 6 जणांनी विवाहितेला वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन त्या माहेरच्या मंडळीकडून ऑटो खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयाची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने तिचा शारीरिक छळ करण्यात आला. त्याचबरोबर तिच्या गर्भावर देखील लाथा आणि बुक्क्या मारण्यात आल्या, त्यामुळे विवाहितेचा गर्भपात झाला. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या 6 मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुदखेड शहरामध्ये अनेक प्रशासकीय कार्यालये निजामकालीन इमारतीमध्ये वसलेली आहेत. पोस्ट ऑफिस कार्यालय हे देखील त्यातीलच एक. या कार्यालयाची इमारत मजबूत असली तरी देखील कार्यालयाच्या सुशोभीकरणाच्या बाबतीत कार्यालय व्यवस्थापनाकडून नियमित उदासीनता झाल्याचे दिसून येते.
त्याचबरोबर कार्यालयाच्या परिसरात आणि भोवताली मोठ्या प्रमाणात घाण आणि कचरा साचलेला आहे, त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना या घाणीचा त्रास तर होतच आहे, त्याचबरोबर परिसरात साथीच्या रोगाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे। याबाबत मात्र पोस्ट ऑफिस कार्यालयाचे व्यवस्थापन नेहमीच हलगर्जीपणा करत आहे। पोस्ट ऑफिसच्या या उदासीनतेबाबत नागरिकांकडून तक्रारी वाढलेल्या आहेत, अशी माहिती आमचे मुदखेडचे वार्ताहर प्रल्हाद मस्के यांनी दिली आहे। लोहा तालुक्यातील बेटसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पीजी वानखेडे यांनी शैक्षणिक वर्ष 2015 साठी शाळेमध्ये 8वा वर्ग सुरू केला, त्याकरिता शालेय व्यवस्थापन समितीने प्रस्ताव देखील मंजूर केला होता, परंतु विस्ताराधिकारी आणि शिक्षण विभागाने मुख्याध्यापकाची ही भूमिका बेकायदेशीर आणि नियमबाह्य ठरवत मुख्याध्यापक पीजी वानखेडे यांचे निलंबन अन्यायकारक असून हे निलंबन त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालक 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती आमचे लोहा कंधारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। साहित्य संमेलने हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची खरमरीत टीका। गृह विभागाच्या आदेशानंतर नांदेडमधील विविध पोलीस स्टेशनमध्ये मुलाच्या अपहरणाचे गुन्हे दाखल। सासरच्या मंडळीकडून झालेल्या मारहाणीमुळे युवतीचा गर्भपात, पतीसह 6 जणांवर गुन्हे दाखल। मुदखेड शहरातील निजामकालीन पोस्ट कार्यालय घाणीच्या विळख्यात। मुख्याध्यापक पीजी वानखेडे यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालक काढणार जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया, नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। नमस्कार लाईव्ह बातमी।